नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की ITI ॲडमिशन संदर्भात। तर बघा, ITI ॲडमिशन संदर्भात नवीन अर्ज भरण्याची जी काही प्रोसेस आहे ती बंद झाली। आज आहे 3 जुलै, 3 जुलैला सायंकाळी 5 वाजता तुमची ती प्रोसेस बंद होणार होती। नवीन रजिस्ट्रेशन्स करण्यासाठीची जी काही प्रोसेस आहे ती आता बंद झालेली आहे, ठीक आहे। मी तुम्हाला लाईव्ह देखील वेबसाईटवर जाऊन दाखवतो ती प्रोसेस या ठिकाणी बंद झालेली आहे म्हणून। आणि त्यानंतर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यम पुढची प्रोसेस काय असेल आता ती देखील पाहणार आहोत। त्याचबरोबर पहिली मेरिट लिस्ट कधी लागेल हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये राहून गेलो होतं, बहुतेक विद्यार्थ्यांनी ते आठवण करून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, त्यांना धन्यवाद देतो। आणि पहिली लिस्ट कधी लागेल ते देखील सांगतो, पुढची प्रोसेस काय असेल ते देखील सांगतो, आणि ITI ॲडमिशन भरणे बंद झालेले ते देखील तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन जाऊन या ठिकाणी सांगणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय, जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपलं चॅनल करणार आहे, त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून घ्या। फ्रीमध्ये सबस्क्राईब करताय, फक्त तुम्हाला अपडेटसाठी तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, संपूर्ण अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया। सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जातो आणि अर्ज भरणे बंद झाले ते दाखवतो। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते बघा, इम्पॉर्टंट नोटिसेसमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, ह्या ठिकाणी तुमच्या नोटिसेस येत असतात। ज्यावेळेस मुदतवाढ करण्यात आली होती बघा, प्रवेश सत्र 2024 करता प्रवेश अर्ज भरण्याची व अर्ज निश्चिती करण्याची मुदत दिनांक 3/7/2024 वाढवण्यात आलेली आहे। यानंतर तुम्हाला कुठलीही नवीन नोटीस पाहायला मिळत नाही आहे, आणि उर्वरित जे काही वेळापत्रक आहे ते सेमच त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं। त्यामुळे बघा, अर्ज भरण्याची प्रोसेस आता ह्या ठिकाणी बंद झालेली आहे। नव्याने कोणत्याही विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही। जे विद्यार्थी आता व्हिडिओ पाहत असतील उशिराने, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नव्याने अर्ज करता येणार नाही आहेत, ठीक आहे। तर अर्ज भरण्याची प्रोसेस आता ह्या ठिकाणी संपलेली आहे। आता पुढची प्रोसेस काय असेल तुम्हाला सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या कळेल। त्यासोबतच आता आपण ह्या ठिकाणी पुढची प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, पाहू शकता संपूर्ण वेळापत्रकावर आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत। जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर 3 जूनपासून ते 3 जुलैपर्यंत तुमच्या या ठिकाणी अर्ज भरण्याची मुदतवाढ करण्यात आलेली होती, आणि विकल्प म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्याची देखील डेट तुम्हाला त्याच दिवसापर्यंत वाढवण्यात आली होती, म्हणजेच आजपर्यंत, ठीक आहे। त्यानंतर आता आपण जर पुढे गेलो तर पुढे आपल्याला पाहायला मिळते बघा, पुढची प्रोसेस असणार आहे प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे। ही जी काही प्राथमिक गुणवत्ता यादी आहे ही तुम्हाला 4 जुलै सकाळी 11 वाजता पाहायला मिळणार, ठीक आहे। 4 जुलैला म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजता तुम्हाला प्राथमिक गुणवत्ता ही या ठिकाणी संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात येईल, म्हणजेच तुमचं जे काही लॉग इन असेल त्या लॉग इनमधून तुम्हाला ती पाहता येईल, ठीक आहे। आणि उमेदवारांना SMSद्वारे देखील कळवलं जाणार आहे, तुम्हाला SMSसुद्धा येतील आणि त्या SMSद्वारे देखील तुम्हाला या ठिकाणी कळवलं जाईल की तुमचा स्टेट रँक किती आहे, ठीक आहे। स्टेट नंतर तुमचा स्टेटनुसार कॅटेगरीचा रँक किती आहे, अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटचा रँक, डिस्ट्रिक्टचा रँक आणि तालुक्याचा रँक अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर ही प्राथमिक गुणवत्ता यादी असेल, यामध्ये तुम्हाला तुमचा क्रमांक कळतो, राज्यामध्ये कितवा क्रमांक आहे तुमच्या टक्केवारीनुसार, नंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये कितवा क्रमांक आहे, जिल्ह्यामध्ये कितवा क्रमांक आहे, तालुक्यामध्ये कितवा क्रमांक आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला कळत असतं। प्राथमिक गुणवत्ता यादी उद्या तुम्हाला सकाळी 11 वाजता पाहायला मिळेल। आता प्राथमिक गुणवत्ता यादी 4 जुलै 11 वाजेला आल्यानंतर त्यावेळेपासून बघा, गुणवत्ता यादीबाबत जर तुम्हाला काही हरकती असतील, काही त्या ठिकाणी असेल तर तुम्ही हरकती नोंदवू शकतात। प्रवेश बघा काय म्हटलेले, गुणवत्ता यादीबाबत हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक नजीकच्या शासकीय औद्योश्री त्यानंतर बघा संस्था असेल वा ईमेलद्वारे उमेदवार हरकती नोंदवणे, प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत बदल करावायचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून तसा बदल करणे, तदनंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही। तर बघा, प्रवेश अर्जामध्ये जर काही प्रवेश खात्यात किंवा प्रवेश लॉग इनमध्ये जर काही तुम्हाला निवडक माहितीमध्ये बदल करायचा असेल तर तो बदल तुम्ही त्या ठिकाणी करू शकता 4 जुलै सकाळी 11 वाजल्यापासून ते 5 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत, ठीक आहे। काही हरकती असतील तर ते देखील तुम्ही नोंदवू शकता। त्यानंतर तुमची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल 7 तारखेला। अंतिम गुणवत्ता यादी ही मेरिट लिस्ट नाही आहे, अंतिम गुणवत्ता यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, ठीक आहे। अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। अंतिम गुणवत्ता यादी आल्यानंतर यामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा स्टेटचा रँक आहे, फायनल स्टेटचा रँक, तालुक्याचा रँक, डिस्ट्रिक्टचा रँक जो काही असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी फायनल पाहायला मिळेल 7 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत, ठीक आहे। त्यानंतर तुमची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे 14 जुलैला सायंकाळी 5 वाजता तुमची पहिली प्रवेश फेरीची जी काही मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे,
जे काही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, जे काही तुम्ही ट्रेड टाकलेले असतील, तर ते ट्रेड तुम्हाला अलॉट त्या ठिकाणी होतील. जी काही सिस्टमॅटिक प्रोसेस असेल त्यानुसार तुम्ही इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, डिझेल मॅकॅनिक, मोटर मॅकॅनिक व्हेइकल, नंतर ऑटो इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वगैरे जे काही ट्रेड तुम्ही टाकलेले असतील, तर ते ट्रेड तुम्हाला अलॉट होणे त्या ठिकाणी 14 जुलैला तुम्हाला सायंकाळी 5 वाजता त्या ठिकाणी तुमच्या ऑफिशियल लॉगिनवर संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करून तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तुमचा नंबर लागलेला आहे किंवा नाही. नंबर लागल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी येत असतं आणि ते अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित ITI मध्ये जायचं असतं ॲडमिशनसाठी. ठीक आहे, आता बघा ॲडमिशनसाठी तुम्हाला कधीपर्यंत वेळ असेल, तर 15 जुलै 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 19 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे काही ॲडमिशन असेल ते तुम्हाला करता येणार आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं बघा. पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितले, ऑप्शन फॉर्म भरलेला असेल, ऑप्शन फॉर्ममध्ये जर तुम्ही पहिल्या नंबरचा विकल्प जर दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियन आहे किंवा तुम्हाला इलेक्ट्रिशियन आवडतो आणि तुम्ही या ठिकाणी डिझेल मॅकॅनिक दिला असेल पहिल्या नंबरला आणि डिझेल मॅकॅनिक तुम्हाला अलॉट झाला, तर तुम्हाला हा ट्रेड घ्यावाच लागेल. जर तुम्ही हा ट्रेड घेतला नाही तर पुढच्या कुठल्याही प्रवेश फेरीसाठी तुमचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी स्पष्ट सांगितले, निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला नाही अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या व ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. बघा, तुम्हाला प्रवेश निश्चित करावाच लागेल. निश्चित केला तरीही तुम्हाला पुढच्या फेरीसाठी त्या ठिकाणी पात्र ठरवता येणार नाही आणि नाही केला तरी तुम्हाला पात्र ठरवता येणार नाही आहे पहिला प्रिफरन्स. ठीक आहे, पहिल्या नंबरचा जो काही ट्रेड टाकला असेल तो जर तुम्हाला मिळाला असेल तर, आणि जर तुम्ही 2 पासून 100 पर्यंत जो काही ट्रेड मिळाला असेल तुम्ही घेतला नाही घेतला ते तुमची सर्वस्वी तुमची इच्छा असणार आहे. ठीक आहे, आता बघा 15 जुलैपासून 19 जुलैपर्यंत तुम्हाला ॲडमिशन करता येईल. 14 जुलैला तुमची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे. आता ह्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बिंदास्तपणे सर्वांनी विचारा. तुमचे डाऊट्स त्या ठिकाणी क्लिअर केले जातील. पुढच्या व्हिडिओमध्ये काहीही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ येतो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. सर्व विद्यार्थ्यांना सांगतो आहे, जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल करत असतो. सर्वांचे त्या ठिकाणी ॲडमिशन झालेच पाहिजे, सर्वांना त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या ट्रेड मिळाला पाहिजे या हेतूने आपण मार्गदर्शन करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.